हिंगन शहर के प्रभाग क्रमांक पाँच संत तुकड़जी वार्ड में पिछले अनेक वर्षो से दाली रोड का निर्माण कार्य नहीं होने से निरंतर असुविधा का सामना करना पड़ रहा है इसके रहते रहवासी क्षेत्र के नागरिकों को परेशानियों का सामना पिछले अनेक सालों से करते आ रहे हैं। इस असुविधा से परिसर के नागरिक आक्रोशित हुए हैं पिछले अनेक सालों से प्रभाग क्रमांक पाँच संत टुकड़ो चिफाड़ यहाँ के स्वप्न नगरी परिसर के बाजवाली नागरिक क्षेत्र में रोड नालियों का निर्माण कार्य नहीं होने से नागरिकों को असुविधा निर्माण हुई है निरंतर हो रही बारिश के कारण रोड नहीं होने से निरंतर आवागमन बाधित हो रहा है क्षेत्र के नागरिक को अपने घरों से जाते वक्त कीचड़ से होते हुए अपना रास्ता निकालना पड़ता है क्षेत्र के नागरिकों के लिए यह परिसर सरदर्द बना हुआ है असुविधा के रहते हुए नागरिकों ने हिंगन घाट के शासन प्रशासन और जन प्रतिनिधि को ध्यान देने की मांग की है अभी तक कई साल से समस्या का समाधान नहीं हुआ है और गड्ढे में भरे पानी से दुर्गंधी और बीमारियों की शुरुआत परिसर में हुई है निरंतर जन प्रतिनिधि और प्रशासन अनदेखी करता नजर आ रहा है स्वप्न नगरी या परिसर प्रभाग क्रमांक पाँच या यामध्ये हा भाग येतो ह्या स्वप्न नगरीतल्या नागरिकांचे स्वप्न का भंग झाले आपण त्यांना विचार काय मला सांगा ताई आपल्या परिसरात काय समस्या आहे आम्ही आलो आहोत इथे चिखल दिसत आहे रोड नाही आहे आपल्या काय म्हणणं आहे आम्हाला रोड पाहिजे आणि नाल्या पाहिजे आता पा दहा वर्ष झाले आम्ही इथे राहत आहोत पण कोणीच लक्ष देत नाही आणि कोणी विचारत पण नाही जेव्हा इलेक्शन येते तेव्हा विचारतात आणि मग तोंडही दाखवत नाही आमचं एवढीच इच्छा आहे आम की आम्हाला रोडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे मला सांगता तुमच्या आजूबाजूचे जे परिसर आहे ते डेव्हलप झाले पण हा तुमचा मोजका काही टप्प्यातला परिसर आहे स्वप्न निगरीतला हाच नाही झाला आता हे त्यांना माहीत आम्ही काय सांगावं या संदर्भात प्रशासन आहे किंवा जनप्रतिनिधी आहे त्यांना काय म्हणान आमच्या आमच्या माध्यमातून आम्ही एवढीच इच्छा अपेक्षित की एवढा रोड आमचं व्हावं म्हणून आम्हाला खूप प्रॉब्लेम होते या रोडमुळे खूपच म्हणजे खूप पायी चालू शकत नाही आमचे मुलं शाळेला जायला त्रासते पूर्ण कपडे खराब होते त्यांचे शाळेतून येता येता काय करणार मग म्हणजे रोडची जे दणनीय परिस्थिती आहे किंवा रोडामुळे जे मोठ्या प्रमाणात पाणीसुद्धा साचलं आहे रोगराईची संभव जे संभावना आहे ते मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्या संदर्भात काय सांगा आता पाणी साचतो घरामध्ये कधी कधी पाणी घुसतो साप निघते खूप आणि नाल्या पण पाहिजे आम्हाला अं येणाऱ्या काळात सांगा काही दिवसातच का जे आहे विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे त्या त्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत जे संबंधित आमदार आहे त्यांना काय सांगा आमच्यामध्ये आम्ही आमदार साहेबांना हेच सांगतो की आमचे रोड बनवून द्या आणि नाल्या बनवून द्या बस एवढीच इच्छा समस्या मार्गी नाही लागणार तर लागली तर काय करणार आपण आम्ही आता विचार करू काही नाही <laughs> काही करावंच लागेल ना उपोषण <laughs> कुणावर साहेबांच्या घरी जाऊन बोलू आम्ही त्यांना ह्या या, या रस्त्यांनी म्हणजे पाय टाकायची पण इच्छा होत नाही रात्री तर कधी कधी लाईट पण नाही राहत आणि ते जे आहे वोटिंग मागासाठी येतात फक्त बस वोटिंगच्या वेळेस येतात नंतर जातात त्यांना काही घेणं देणं नाही इथं का चालू आहे का नाही कसे लोक को राहतात कसे नाही का नाही याची तर काहीतरी दक्षता घेतली पाहिजे त्यांनी काही नाही काही खडीकरण तरी करून द्या म्हणा आम्हाला आपण काहीतरी करून द्या कारण काहून का, का आम्ही काहीच म्हणजे जाण्याची हेच नाही आहे तर तुम्ही पाहू शकता सर किती सारं हे आहे पाहू शकता तुम्ही तुम्ही किती घाणे पाय टाकाची आम्हाला ते सुद्धा हे भीती वाटते म्हणजे कसं जायचं साप उप चालू इथे रोडच नाही काहीतरी करा काहीतरी करा म्हणा त्यांना जागे व्हा म्हणा फक्त मागासाठी येतात तुमचं म्हणणं आहे फक्त मतदान मागाच्या वेळेसच नागरिक म्हणजे जे जनप्रतिनिधी किंवा नगरसेवक येतात त्याच्यानंतर येतच नाही किती पण वेळा सांगितलं ना हो हो करतात पण येत नाही Okay. का कारण नाही येत बा इथं म्हणजे कोण राहतात जनावरं राहतात का या एरियामध्ये इथे पाहायला येत नाही काही नाही इथं मोठे मोठे लोक राहतात का कोणते गरीब राहतात कसे राहतात पहायला या ना तुम्ही समस्या तर जाणून घ्या आमची काय तर फक्त आम्हाला रोड पाहिजे बस बाकी काही नाही आम्हाला घेणं देणं फक्त रोड करून द्या लाईटची व्यवस्था करून द्या बस झालं आम्हाला एवढीच पाहिजे लाईट गेला तरी येऊन नाही पात किती वेळा फोन लावायचे आम्ही त्याच कांबडी साहेबांना पण तरी पण ते लक्ष नाही देत काय लक्ष नाही देत बा काय लक्ष नाही देत तुम्ही का म्हणजे ह्या वर्डांनी का केलं ह्या लोकात म्हणजे या लोकांनी का केलं बा असं तुम्ही लक्ष नाही देत अशी समस्या आहे सर आमची द्या सोडवून काहीतरी मला सांगा आजूबाजूचा जो परिसर आहे मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाला आहे पण हा मोजकाच परिसर हा डेव्हलप करण्यात आला नाही काय म्हणणार हो, माहित नाही सर किती वर्षापासून असं असं चालू आहे आम्ही असंच या गलिच्छ एरियामध्ये रोगराई लहान लहान लेकर आहे कसं करायचं आम्ही तुम्ही पाहू शकता बाकी सगळे रोड झाले चांगले चांगले रोड झाले आणि हा खराब रोड काऊन असा सोडून दिला इथून इतकाच फक्त मला सांगा येणार आहे काही एक दीड महिन्यात विधानसभा लागणार आहे आमदारकीची निवडणूक होणार आहे त्या त्या संदर्भात काय बोलणार येणार ते वोटिंग साठी द्या, द्या, येतात बस प्रचार करतात चालले जातात नंतर येऊन ये नाही पाहत कसे आहे तिथे तर माहित नाही एकूणच तुमचं स्वप्न नगरीत जे तुम्ही घर घेतलं किंवा प्लॉट घेतलं त्यावेळेस आता हे स्वप्नच भंग झालं असं हो पंचवीस वर्ष झाले सर अशा याच्यात राहतो आम्ही आता आमचं आम्हाला माहित आम्ही कसं रात्री जाणे राहतो या गलितच्या एरियामध्ये पण आता सांगू शकत नाही तुम्ही पहा स्वतः आणि स्वतः विचार करून सांगा काय हे लोक कसे राहत असेल तर लेकरं कशा राहत असेल पाच मिनिटं खेळायला पुरुष लेकरांना बाहेर काढायला म्हणजे हिंमत नाही होत आमची कारण की इथे जंगली एरिया पूर्ण बनून आहे रोड नसल्यामुळे तुम्ही पाहू शकता एक पणच ताईना ताईने आपली खंत सांगितली आहे का ते त्यांचं म्हणणं आहे का स्वप्नीय नगरीतला भाग जो आहे रहवासी भाग आहे मोठ्या प्रमाणात जवळपास दहा वर्षापासून हे रहिवासी झाले आहे पण दहा वर्षात इथं डेव्हलपमेंट कुठलंही नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय मागणी आहे दादा आम्हाला रोड पाहिजे नाल्या पाहिजे ना अगर नाही का आमच्यावाल्या इथून गाड्या घोड्या जात नाही साहेब आम्ही बहुत विनंती करून राहिलो आमच्या किती वर्षापासून घर बनणं चालू होतं तरी बी आमच्या गाड्या फसले तरी आम्ही बहुत सहन केलं पण आतापर्यंत आमचे रस्ते नाही झाले खडीकडन इकडले बाकू बाकी जणाचे सप्पा रस्ते झाले पण आमचे आम काऊन नाही झाले म्हणून ह्या म्हणतो आमदाराला कोणी आता आता, आता काय आम्ही वोटिंग नाही देईन येणाऱ्या विधानसभा जे विद्यमान आमदार त्यांना उठिंग आम्हाला रस्ता करा आणि आम्ही तुम्हाला पुन्हा मागणी पुरा, पुरा करून देतो बस झाला विषय वाला काही विषय नाही आम्हाला नाही का पुरा नाल्या रस्ता पाहिजे वर्षापासून ही समस्या आहे आमची पस्तीस वर्ष झाले इथं रस्ता नाही आम्हाला मोठ्या प्रमाणात जे आहे विकास झाला असं सा सांगत नाही काहीच नाही झाला आमचा विकास इथं काहीच विकास होऊन राहिला का होऊन राहिला किती वर्षापासून इथचे रस्ते दोन 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 तीन तीन डाव झाले रस्ते आणि आमचे गावा होईन असं आम्हाला मागणी आहे फक्त बाकी काही नाही गार्डन तुडवतो आम्ही सगळं तुडवतो का लहान लहानचे पोरं कसे जाईन इथून नाही निघत पैदल पैदल बी गार्डन आहे एवढं भर राहते साहेब आता का बोलू आम्ही त्याच्यासोबत म्हणजे जी समस्या होती ती मार्गी लागली नाही मोठ्या प्रमाणात आजूबाजूचा परिसर डेव्हलप झाला आपला परिसर का आपला सगळं झाला इकडला पण इथंच काऊन ना होऊन राहिलं एवढं सांगायचं आम्हाला बाकी बाकी काही विचार नाही आमची वाली फक्त आम्हाला इथून रस्ता नाल्या करून पाहिजे बस झाला त्याच्या मागे आम्हाला काहीच नाही रस्त्या नाल्याचा मोठा प्रश्न आहे हा बस झाला येणाऱ्या विधान सभेत काय करणार तुम्ही काहीच नाही करणार आह आम्ही त्याच्यावाला मग पाहून घेऊ आम्ही का करायचं आता आमच्या इथे रोड नाही आहे सर्व नाल्या आहे खराब झालेल्या आहे पूर्ण हे पंधरा वर्ष डेव्हलप झालेलं नाही पस्तीस वर्षापासून या ठिकाणी लोकं गळणातून येतात चिखल होतात मुलं पडतात सायकल होते सर्व सर्प निघतात सर्व काही प्र प्रॉब्लेम येते परंतु या देशात देशातमध्ये म्हण विकास झाला विकास झाला पण हिंगणघाटामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही असं माझं म्हणणं आहे आणि या याच्यात होत नाही बाकी एरियात करते फक्त या वे एरियाचा यांनी विकास रोखून ठेवलेला आहे याला कारण काय आहे ते आमदारांनी सांगावं आणि येथे येऊन पाहावं मला सांगा येणाऱ्या काही दिवसातच विधानसभेचे वारे लाग वा। वा। विधानसभेचे जे आहे निवडणुका लागणार आहे त्या संदर्भात काय बोलणार आपण हे आता ही म्हणते का मी बी जे पी निवडून येईन हे निवडून येईन ते निवडून येईन हां इथे लोक प्रचार करतात आणि आपल्या घरी जाऊन गुपचाप बसतात परंतु इथं काही रोड बनवत नाही आणि काही करत नाही काय मागणी आहे या संदर्भात फक्त फक्त लाईट आणि रोड ह्या दोनच समस्या आहेत नागरिकांच्या या पूर्ण झाल्या पाहिजे असं वाटतं या पूर्ण झाल्या पाहिजे एवढंच आमची मागणी आहे महिला नागरिक आहे आपण त्यांच्या सहवासात मला काही सांगा आपल्याला या या परिसरात काय काय त्रास आहे माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाले आणि जशाने तसाच एरिया आहे हा रस्ता नाही नाले नाही आम्हाला दरवर्षी चिखलातूनच जावं लागते पाणी आलं की खूप त्रास होतो मुलांना आम्हाला वगैरे जायला त्याची काही करायला पाहिजे मेंबर नेहमी येतात म्हणतात मुरून टाकून देतो रस्ता बनवून देतो शॅन झाला असं झालं तसं झालं सांगतात पण काहीच करत नाही म्हणजे पंधरा वर्षात जे आहे डेव्हलपमेंट आहे काहीच नाही झालं जसं आहे तसंच आहे मला सांगा या व्यंकटेश नगर मध्ये हो जे काही आहे परिसर आहे याच्यानंतरचा जो परिसर आहे आजूबाजूचा परिसर मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाला पण इथला परिसर आजूबाजूचे सर्व रस्ते झाले पण हाच एरिया असंच आहे जसं होतं पंधरा वर्षा आधी तसं म्हणजे एकूण तुमचं म्हणणं आहे का पंधरा वर्षापासून इथे विकास नाही झाला नाही 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 मुरम सुद्धा नाही टाकलं इथं एक गोटा आणून नाही टाकलं तर काहीतरी करायला पाहिजे आमच्या आमच्या माध्यमातून जनप्रतिनिधी की आहे किंवा जे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांना काय म्हणा काय काय समस्या आहे त्या मार्गी लावाय सर आम्ही कितीही म्हटलं तरी ते मार्गी मार लावतच नाही ना सर मेंबर लोक जी येतात आणि कोणी मला सांगा आता येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आमदाराची निवडणूक आहे आपल्याला आमदार निवडून सर सांग लोक मत मागायला येतात ना तेव्हाच म्हणतात आम्ही करून देतो तुम्हाला पण आश्वासन देऊन का मतदानाच्या वेळेस हो नंतर मग काही इकडे लक्ष देतच नाही आपली मागणी पूर्ण नाही नाही पंधरा वर्ष झाले सर एक मुर गोटा नाही आणून टाकला आपण हिंगणघाट शहरातल्या प्रभाग क्रमांक का, का संत तुकडोजी वाट ज्या साई मंदिर परिसरातल्या समोरच्या भागात आलो मोठ्या प्रमाणात इथे विकास कामे जे दहा वर्षापासून झाले नाही मोठ्या प्रमाणात जे नागरिकांची ओरड आहे रस्ते असो किंवा नाली असो त्यांचे जे काम होते प्रलंबित आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांना असुविधा होत आहे पण या लोकांचे जे स्वप्न होते ते पूर्ण नाही झाले असेच नागरिकांची खंत आहे मोठ्या प्रमाणात कुठलीही नाली नाही आहे किंवा कुठलीही रोड नाही आहे नागरिक जे आहे मोठ्या खड्ड्यातून आपला जो प्रवास काढतात अशीच परिस्थिती या या संत तुकडोजी वाट प्रभाग क्रमांक पाच मधल्या साई मंदिर समोरच्या या परिसरात आहे एनबीसीएन न्यूज केले हिंगणघाट रवी येनूर की रिपोर्ट